ठाणे जिल्हा परिषदेच्या शिरोली जिल्हा परिषद गटातून काचकुलीचे माजी सरपंच मनोहर भांगारा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार किसन कोतरे यांच्या हस्ते मस्सा येथे करण्यात आला. आदिवासी समाजाचे प्रश्न पोट तिडकीने मांडणारा सामाजिक कार्यकर्ता भाजपामधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास उत्सुक होताच परिसरातील मतदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून त्यांच्या प्रचाराची सुरुवात मतदार कार्यकर्त्यांनी सुरू केली होती. एवढा बदल भाजपाच्या स्थानिक आमदार किसन कोतरे यांनी मुरबडमध्ये केला आहे. त्याचा फायदा मनोहर भांगारा घेण्यास सज्ज असल्याचे प्रचार सभेत सांगितले. प्रत्येक गावात वाड्यापाड्यात निर्माण झालेल्या समस्या मनोहर भांगारा यांनी आमदाराच्या माध्यमातून सोडवली. त्याचबरोबर बारवी प्रकल्प पीडित संघटनेच्या नेतृत्वातून तेथील आदिवासींना शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. प्रत्येकाची मैत्री हा त्यांचा स्वभाव, त्यामुळे त्यांचा प्रचार राहिलेल्या सभांना प्रचंड गर्दी वाढत आहे. भाजपाची सत्ता देशात राज्यात आहे, आता जिल्ह्यातही भाजपा हवी, त्याचे नेतृत्व मनोहर भांगारा करून येथील बारवी प्रकल्प पीडितांना, शेतकऱ्यांना, आदिवासींना न्याय देऊन रोजगार निर्मिती प्रकल्प उभे करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांना गावोगावी मिळणारा प्रतिसाद, मतदार स्नेहमित्र, कार्यकर्ता परिवारात मनोहर भांगारा यांना भेटीगाठीत साधला जाणारा संवाद जिल्हा परिषद निवडणुकीचा जल्लोष कार्यकर्त्यात दाखवून देत आहे. त्यांना आमदार किसन कोतरे यांचे असलेले पाठबळ उत्साह वाढवत आहे. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.